नमस्कार, तेजस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पावभाजी. पावभाजीसाठी मी बटर आणि तूप हे दोन्ही वापरलेलं आहे आणि टॉमॅटो मी थोडंसं कमी वापरलेलं आहे. जर का तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही टॉमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं, एक टॉमॅटो जास्त घेतला तरीही चालेल. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. थँक्यू. पावभाजीसाठी लागणारं साहित्य दाखवते. आता हे दोन बटाटे, हा थोडासा फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतलेला आहे, एक सिमला मिरची, चार टॉमॅटो, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, कढीपत्ता, दोन हिरव्या मिरच्या, हे थोडंसं बीटरूट घेतलेलं आहे कलरसाठी, कारण आपण नॅचरल कलर यूज करणार आहोत, आर्टिफिशियल नको. एक लिंबू, अर्ध लिंबू, हे तीन कांदे, थोडेसे मटार, बटर, पावभाजी मसाला, काश्मीरी मिरची पावडर, आपला घरचं लाल तिखट आणि हे साजूक तूप, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि वरून टाकायला कोथिंबर. हे बटाटे आहेत हे आपण आता उकडून घेणार आहोत आणि हे सगळं साहित्य कापून घेणार आहोत. आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबर आणि कढीपत्ता असं वाटून घेणार आहोत. आता ह्या सगळ्या भाज्या आपण कापून घेतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या मिक्स करून आता गॅसवर ठेवायचं आहे. हे मटार थोडेसे बाजूला ठेवलेत, हे नंतर वरून भाजी झाल्यावर डेकोरेशनसाठी टाकायचे. ह्या भाज्या ह्या बघा अशा गॅसवर ठेवायच्या, गॅस साधारण मिडियमवर ठेवायचा. ह्या भाज्या ठेवल्या, त्याच्यावरती थाळा ठेवून त्या थाळ्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि आता भाज्यांना पाणी सुटेल आणि मग त्या शिजल्यावरती वाटून घ्यायच्या. आता आपण पाहूया भाज्यांना पाणी सुटलंय का. हा हे बघा, या भाज्यांना आता चांगलं पाणी सुटलेलं आहे. आता असंच पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये फ्लॉवर शिजेल. हे पा, अजून नाही शिजलेला, आता अजून पाणी सुटेल आहे टॉमॅटोमुळे, तर जरा झाकून ठेवूया. पाहूया आपण फ्लॉवर शिजलाय का, ताटली काढून. हा असा दाबून बघायचा. हा हा बघा, छान शिजलेला आहे. आता हे आपण सगळं वाटून घेणार आहोत मिक्सरमधनं थंड झाल्यावर. आणि जे बटाटे उकडलेले आहेत ते स्मॅश करून घेणार आहोत आणि कांदे दाखवलेत ते पण बारीक कापून घेणार आहोत. तुम्ही जेवढी भाजी असेल ना तुमची, म्हणजे सगळी मिळून जर भाजी पाव किलो झाली तर टॉमॅटो पाव किलो असं ह्या पावभाजीचं प्रमाण आहे, म्हणजे ती भाजी छान होते. हे बघा, ह्या भांड्यात बटर घातलेलं आहे. आता भांडं खालीच ठेवून ह्याच्यात हा कापलेला कांदा आहे हा घालायचा, कारण जर का आपण गॅसवर ठेवून बटर घातलं तर बटर जळू शकतं, म्हणून हे असं करायचं. आणि आता गॅसवर ठेवायचं हे सगळं. हे पहा, हे आता मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता हे मिक्स करते. आणि कांदा चांगला लाल करून घ्यायचा, जर का लागलं तर त्याच्यात तूप ऍड करायचं. हे पहा, आता ह्याच्यात थोडंसं तूप पण मी ॲड करणार आहे. कांदा लाल होईपर्यंत जरा असं तूप ॲड करत राहायचं, म्हणजे कांदा करपत नाही. बघा, कांदा आता चांगला गुलाबी रंगावरती आलेला आहे. मी थोडं थोडं तूप आणि बटर त्याच्यात ॲड करत गेले, म्हणजे ते करपत नाही. आणि आता ह्याच्यात आपण वटाणे टाकणार आहोत, कारण वटाणे कसे पटकन शिजतात त्याच्यामुळे शिजण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. वटाणे मिक्स करूया.
गॅस मी हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे. त्यानंतर आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता हे वाटलेलं वाटणे हे ह्याच्यात मिक्स करते. आता एक चमचा काश्मीरी मिरची पावडर, आता थोडा गॅस बारीक केलेला आहे मी, कारण मसाले टाकताना ते जळू शकतात. आता हा पावभाजी मसाला 1.5 चमचा टाकलेला आहे आणि हा आपला घरचं लाल तिखट हे पण मी 1/2 चमचा टाकते. हे चाखून बघायचं नंतर भाजी झाल्यावर, जर तिखट हवं असेल तर नंतर टाकता येतं. आणि हे सगळं मिक्स करायचं. हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या भाज्या घालणार आहोत आणि गॅस परत थोडासा मीडियम हीटवर केलेला आहे. परत मिक्स करायचं. ही भाजी पण मिक्स झालेली आहे. हा बघा रंग किती छान आला बीटामुळे. आता आपण ह्याच्यात बटाटा ऍड करूया. स्मॅश केलेला हा बटाटा ऍड केला, हे मिक्स करून घेऊया. हे पहा, आता हा बटाटा पण चांगला मिक्स करून झालेला आहे. आता ही भाजी एवढी घट्ट नसते पावभाजीची, त्याच्यामुळे आता आपण ह्याच्यात थोडस पाणी ऍड करणार आहोत. हे पहा, हे पाणी ऍड केलंय. आता ही भाजी जेवढी झाली त्या अंदाजानी मी हे मीठ टाकणार आहे चवीप्रमाणे. मिठामुळे भाजीचा रंग पहा किती छान आलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून ह्याच्यावरती आपण थोडं बटर टाकणार आहोत आणि अगदी थोडंसं वाफेला जसं ठेवतो तसं झाकून ठेवणार आहोत, म्हणजे चव खूप छान येते. हे पहा, हे थोडंसं बटर ठेवलेले ह्याच्यावर आणि आता हे झाकण ठेवून अगदी मंद गॅस करून थोडीशी वाफ आणायची आणि बंद करायचं. हे पहा, आता आपण हे झाकण काढूया. हे बघा, आता हे बटर मिक्स करूया. कलर बघा किती छान आलाय. आणि ह्याच्यात जर का तुम्हाला अजून आंबटपणा हवा असेल तर मग लिंबू पिळून घालायचं. हे पहा, आता आपण हे पॅन तापत टाकलेलं आहे. आता ह्याच्यावरती मी थोडंसं बटर टाकते आणि बटरमध्ये थोडासा पावभाजीचा मसाला टाकलाय. आणि त्याच्यावर हे कापलेले पाव टाकलेले आहेत. थोडंसं बटर वरून पण लावायचं. ही पहा, ही आपली पावभाजी रेडी. पाव पण छान मस्त फ्लपी आहेत. माझ्या समोरच आहे माझी मैत्रीण, तिने हे पाव बनवलेले आहेत.